सुस्वागतम। ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो। त्यामध्ये आता तन्वी ही सुभेदारांच्या घरी आलेली असते आणि तन्वी आता शिवानीला घेऊन जात असलेल्या सायलीकडे बघते। तेवढ्यात आता अर्जुन तन्वीला म्हणतो की अगं तन्वी, पूर्णाई इकडे आहे, वर कुठे बघतेस? तर आता तन्वी पूर्णाईकडे बघते। तेव्हा पूर्णाई खुश झालेली असते। पूर्णाई म्हणते की विमल, तन्वीसाठी कॉफी घेऊन ये। तर आता अर्जुन म्हणतो की विमल, अगं तन्वीची कॉफी तू पूर्णाईच्या रूममध्येच घेऊन जा, म्हणजे तन्वीला व्यवस्थितपणे पूर्णाईच्या रूममध्ये गप्पा मारता येतील। तेव्हा आता तन्वी म्हणते की पूर्णाई तू पुढे हो, मी आलेच, आणि पूर्णाई आतमध्ये निघून जाते। तेव्हा आता सायली म्हणते की तन्वी, तू आज इथे कशी आलीस? तन्वी म्हणते की त्याचं काय आहे ना, मला कळलं की तुझी आश्रमातली मैत्रीण आली। तेव्हा कुठेही मैत्रीण तुझी ती ऐकून आता सायलीला मोठा धक्का बसतो। तन्वी म्हणते की मग कोण आलंय सायली? तर कल्पना म्हणते की अगं श्वेता, आणि तू तिला ओळखतच असशील ना? तेव्हा तन्वी म्हणते की नाही, कारण श्वेता नावाची आश्रमात कुठलीही मैत्रीण नाही आहे। तेव्हा आता कल्पनाला मोठा धक्का बसतो। तेवढ्यात आता विषय बदलत सायली ही कल्पनाला किचनमध्ये घेऊन जाते। तर आता तन्वी ही डोकत डोकत आता वर बघत त्या पायऱ्यापाशी येते। पटकन आता अर्जुन हा तन्वीसमोर उभा राहतो। अर्जुन आता तन्वीला म्हणतो की तन्वी, तू इथे आली हे सिनियरला माहिती आहे का? तर तन्वी घाबरते। तेव्हा अर्जुन म्हणतो की हेरिंगच्या दिवशी अपोजिशनच्या पार्टीच्या एखाद्या माणसाने वकिलाच्या घरी येणं हे सिनियरला आवडेल का? इकडे आता गुपचूप सायली ही किचनमध्ये आलेल्या कल्पनाला म्हणते की मला माफ करा, श्वेताबद्दल मी तुम्हाला अगोदरच सांगायला हवं होतं, कारण आजच्या हिअरिंगमधील श्वेता ही सगळ्यात मोठी साक्षीदार आहे। तेव्हा कल्पनाला मोठा धक्का बसतो। सायली म्हणते की जर ही मी उघड केलं असतं तर तन्वीने साक्षीला सांगितलं असतं। कल्पना म्हणते की अगं पण तू हे मला अगोदर का नाही सांगितलं? सायली म्हणते की यांना आणि मला कुणालाही हे कळू द्यायचं नव्हतं। तेव्हा आता कल्पना म्हणते की माझं आलं आता सगळ्या लक्षात, हे सर्व तन्वीला कळू द्यायचं नाही ना? तर सायली म्हणते हो। कल्पना म्हणते की आणि तन्वीला शिवानीच्या रूममध्ये सुद्धा जाऊ द्यायचं नाही ना? तर सायली म्हणते हो। कल्पना म्हणते सायली तू काही काळजी करू नको, मी बघते। इकडे आता तन्वी ही अर्जुनला म्हणते की हिअरिंगचा आणि याचा इथे काय संबंध, मी तर पूर्णाईला भेटायला आली। तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मग जा ना पूर्णाईच्या रूममध्ये। तेवढ्यात आता कल्पना आणि सायली प्रियाला म्हणतात, प्रिया तुझी कॉफी आणली? तर प्रिया म्हणते मी मैत्रिणीला भेटून येते। पटकन आता सायली तन्वीचा हात धरते आणि म्हणते की भेटशील गं प्रिया, अगोदर कॉफी घे। इकडे आता तन्वी ही कॉफी पिऊ लागते। तेवढ्या सायली म्हणते की प्रिया तुला माहिती आहे का, आईनं तुझ्यासाठी खूप छान स्थळ आणलंय। तन्वी डचकते। तन्वी म्हणते काय? तर कल्पना म्हणते की हो अगं, माझ्या एका मैत्रिणीचं खूप छान स्थळ आहे तुझ्यासाठी। इकडे आता अर्जुन म्हणतो की मम्मा तन्वीला इथे जास्त वेळ थांबवून देऊ नकोस, नाही तर मी हिच्यावर आरोप करेल की वकिलाच्या घरी येऊन तन्वीने मला लाच देण्याचा प्रयत्न केला। तेव्हा तन्वी खूप घाबरते। तर आता उठून उभा राहा तन्वी म्हणते की लाच मी आणि कधी कुठे दिली? तेव्हा आता सायली तन्वीला धरून खाली बसवते। तर कल्पना म्हणते की कॉफी घे तन्वी। कल्पना म्हणते की अगं तो मुलगा MBA झालेला आहे, तन्वी तू त्याला अगोदर भेट ना। तर तन्वी म्हणते की नाही ग मामी, मी कुठं आता त्याला भेटू। अर्जुन म्हणतो की चल तर तन्वी, मग मी आता सिनियरला फोन लावतो। घाबरतच तन्वी म्हणते की नाही नाही लावू नकोस, मी आता निघणारच आहे। तेवढ्यात आता तन्वीला रविराजचा कॉल येतो आणि घाबरतच तन्वी आता तेथून पळून जाते। तर आता सायली कल्पना अर्जुन तिघेही हसू लागतात। इकडे आता तन्वी ही पटकन साक्षीला कॉल लावते, पण आता तन्वी म्हणते की साक्षी फोन का उचलत नाही, या मुलीबद्दल साक्षीला सांगायलाच हवं। तेवढ्यात आता पुन्हा रविराजचा कॉल येतो। तेव्हा आता प्रिया विचार करते की या किल्लेदाराला तर दमच निघत नाही। तर तेवढ्यात आता प्रिया पुन्हा साक्षीला फोन करते। तन्वीचा आलेला फोन बघून आता साक्षी फोन उचलू लागते। तेवढ्या चैतन्यमध्ये येतो आणि साक्षीला म्हणतो की आता कुणाचा फोन बिन घ्यायचा नाही, आता फक्त साक्षी तू केसवर फोकस करायचं। साक्षी म्हणते की अरे तन्वीचा फोन आहे आणि कदाचित रविराज सरांना केसबद्दलच काहीतरी सांगायचं असेल। चैतन्य म्हणतो की अगं साक्षी, रविराज सरांनी कधीच तुझी केस सोडली, तेव्हा आता ते तुला काय सांगणार? साक्षी म्हणते की तरीसुद्धा तन्वीचा फोन घ्यायला हवा। तर चैतन्य म्हणतो साक्षी हाच तुझा प्रॉब्लेम आहे। चैतन्य म्हणतो की हे बघ साक्षी, मला आता तुझ्यासाठी कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये, तेव्हा प्लीज शांत राहा। चैतन्य म्हणतो की आणि कोर्टात जरी अर्जुनने वेडेवाकडे प्रश्न विचारले तरी त्याला घाबरून जायचं नाही। चैतन्य म्हणतो की आपल्याकडे आपल्याला एक गोष्ट नक्की माहीत आहे की त्या अर्जुनकडे तुझ्याविषयी कुठलाही पुरावा नाहीये। तेव्हा
तेव्हा तू अजिबात ब्लॅनिंग होऊ नकोस साक्षी. चैतन्य म्हणतो की आता काय उत्तर द्यायची ना हे तू मनात घुमवत राहा, नंतर मी कोर्टात गेल्यानंतर तुला हा फोन देईल आता, असे म्हणत चैतन्य तो मोबाईल आता खिशात घालतो. इकडे आता चैतन्य पुन्हा साक्षीला थांबवत म्हणतो की साक्षी मला एक सांग, तू मला सर्व काही खरं सांगितलं आहे ना आणि तुझ्याकडे सांगायचं काही राहिलं नाही ना, पुन्हा कोर्टात गेल्यानंतर मला सरप्राईज नको येत. तेव्हा आता साक्षीला मैपतचे बोलणे आठवते. मैपतने साक्षीला सांगितलेले असते की तू चैतन्यला आता सांगून टाक की त्या दिवशी तू दारू पिली नव्हती हे तू खोटं सांगितलं होतं म्हणून. तर आता साक्षी म्हणते की नाही चैतन्य, तुझ्यापासून तर मी काहीच लपवलेलं नाही आहे. इकडे आता कुसुमताई आणि सायली लग भगिनी कोर्टात आलेले असतात. तर आता कुसुमताई म्हणते की सायली आता त्या साक्षीचा खरा चेहरा आज आपल्याला बघायला मिळणार. सायली म्हणते की अर्जुन सरांनी आणि चैतन्य भाऊजींनी किती मेहनत केली तू बघतेस ना आणि त्यांच्या या मेहनतीचं नक्की फळ मिळणार. तर तेवढ्यात अर्जुन सुद्धा तिथे आलेला असतो आणि पाठीमागून चैतन्य आणि साक्षी सुद्धा तिथे येतात. तेव्हा चैतन्य अर्जुनला बघताच म्हणतो की एक मिनिट अर्जुन सुभेदार, तू साक्षीवरती किती आरोप केले पण एकही आरोप सिद्ध करू शकला नाही तू. चैतन्य म्हणतो की आता तर साक्षीचा वकील मी आहे, तेव्हा तू आणि तुझा मधुकर पाटील प्लीज हे सर्व आता थांबवा. अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट गडकरी सांभाळावं तर त्यांना लागतं ज्यांनी चूक केलेली असते. अर्जुन म्हणतो तुझी गर्लफ्रेंड सॉरी तुझी क्लायंट हे तर डर्टी आहे आणि हे मी सिद्ध करीलच. आणि आता लगेच साक्षीला घेऊन चैतन्य आतमध्ये जाऊ लागतो आणि पाठीमागे बघून अर्जुनकडे हसत चैतन्य अर्जुनला डोळा मारतो. तेव्हा कुसुमताई म्हणते की हा चैतन्य तर हुबेहूब नाटक करतोय. तेव्हा आता अर्जुन म्हणतो त्याला तर ती सवयच आहे आणि आता त्याला संधीच भेटली. इकडे आता चैतन्य साक्षीला आतमध्ये घेऊन येतो आणि साक्षीला शांत बसण्यासाठी सांगून आता चैतन्य म्हणतो की साक्षी आजचा दिवस आपला आहे तेव्हा तू टेन्शन घेऊ नकोस. तर आता इकडे नागराज तन्वी आणि रविराज सुद्धा आलेले असतात. तेव्हा आता तन्वी ही साक्षी शेजारी बसायला जाऊ लागताच रविराज म्हणतो की तन्वी साक्षीपासून दूरच राहा आणि तिच्याशी काही संबंध ठेवू नकोस. नागराज म्हणतो की बरोबर आहे आणि आपण तिकडच्या बाजूला बसू, असे म्हणत आता नागराज हा तन्वीला बाजूला घेऊन बसतो. तेवढ्यात आता अर्जुन आणि सायली सुद्धा आलेले असतात. इकडे आता रविराज हा अर्जुनच्या पाठीवर हात ठेवत अर्जुनला ऑल दी बेस्ट करतो आणि माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत असे अर्जुनला बोलताच अर्जुन आता रविराजचे आभार मानतो. तन्वी म्हणते की बाबा आता त्या अर्जुन सोबत एवढं गोड आणि प्रेमाने बोलतात ना हे चांगलं लक्षण नाही आहे. नागराज म्हणतो की मी काय आता दादाच्या तोंडात बोळा घालू का काय मग. आता रविराज चैतन्य समोर येतो आणि म्हणतो की चैतन्य तू अजूनही सुधरला नाही आणि तुला अजूनही समजले नाही, तो मैपत शिक्रे कसा माणूस आहे हे तुझ्या समोर येऊन देखील तुझे डोळे उघडलेले नाहीयेत. रविराज म्हणतो की याचं मला आश्चर्य तर वाटलंच पण त्यापेक्षा वाईट जास्त वाटलं. रविराज म्हणतो की माझ्या सगळ्या ग्रुप पैकी तूच एकटा असा आहे की त्यामुळे मला मान खाली घालावी लागली. तेव्हा आता अर्जुनला वाईट वाटतं आणि अर्जुन विचार करतो की सिनियर तुला जसं वाटतं ना तसं चैतन्य नाहीये पण मी तुला कसं सांगू. तेवढ्यात आता पोलीस हे मधुभाऊला आता विटनेस बॉक्समध्ये घेऊन येतात. तर आता मधुभाऊ सायलीकडे बघत विटनेस बॉक्समध्ये उभे राहतात. तर आता जज तिथे येतात. चैतन्य हा लेटर आता जजकडे देत म्हणतो की माय लॉर्ड मी चैतन्य गडकरी इथून पुढे आता मी साक्षीचा वकील असणार आहे. त्यानंतर आता चैतन्य सांगू लागतो की माय लॉर्ड या कोर्टामध्ये साक्षी सिकरे यांच्यावर नको ते आरोप झाले आणि मधुकर पाटील यांचा वकील अर्जुन सुभेदार यांनी ते आरोप केले आणि प्रत्येक वेळी मी साक्षी सिकरेवर झालेले आरोप खोटे आहेत हे प्रूव्ह करत आलेलो आहे. तेव्हा माझी कोर्टाला विनंती आहे की त्यांनी साक्षी सिकरे यांना निर्दोष ठरवावं. ते म्हणत आता चैतन्य खाली बसतो. तेव्हा आता जज अर्जुनला म्हणतात की हे बघा मिस्टर अर्जुन सुभेदार, तुम्ही अर्जंटली कोर्टाचं हिअरिंग मागून घेतलं, त्याचं काय कारण आहे ते कोर्टाला तुम्ही सांगावं. ते ऐकून आता हात जोडत तन्वी म्हणते की देवा प्लीज मला आता अर्जुनने बोलवायला नको. तर आता नागराज म्हणतो की दिसतंय तू घाबरली ते दिसतंय आणि त्याने जर तुला बघितलं ना तुझीच तो अर्जुन उलट तपासणी घेईल, तेव्हा शांत राहा तन्वी. तेव्हा आता इकडे अर्जुन उठून उभा राहत म्हणतो की ॲडव्होकेट चैतन्य गडकरी त्याच्या क्लायंटला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जास्तच घाई करतायत, कारण त्यांना असं वाटतं की त्यांच्या क्लायंटच्या विरोधात माझ्याकडे कुठलेही पुरावे नाही आहेत. पण युअर ऑनर तसं नाही आहेत आणि माझ्याकडे असे काही पुरावे आहेत त्यानुसार साक्षी गिल्टी आहे हे सिद्ध होईल. ते ऐकून आता साक्षीला मोठा धक्का बसतो आणि लगेच आता अर्जुन हा साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो. साक्षी विटनेस बॉक्समध्ये येताच आता अर्जुन म्हणतो की मीच साक्षी सिकरे,
मागच्या वेळेस मी कोर्टाला एक व्हिडिओ आणि त्या व्हिडिओमध्ये तुमचं CCTV फुटेज दाखवलं होतं आणि त्या व्हिडिओमध्ये विलासच्या मर्डरच्या दिवशी तुम्ही पार्टी अर्धवट सोडून बाहेर आला होता. साक्षी म्हणते की अगदी बरोबर आहे आणि या आधी सुद्धा मी कबूल केलंय की त्या अर्ध्या पार्टीतून मी बाहेर पडली होती. साक्षी म्हणते की ऍक्च्युअली त्यावेळेस मी थोडंसं ड्रिंक्स केले होतं आणि मला ड्रिंकची सवय नसल्यामुळे मला थोडा त्रासही झाला होता. साक्षी म्हणते की पार्टीतून बाहेर पडल्यानंतर मला थोडीशी उलटी सुद्धा झाली होती. अर्जुन म्हणतो की अगदी बरोबर आणि तेव्हा तुम्ही मला वाटतं आय विटनेस सुद्धा समोर आणला होता. अर्जुन म्हणतो काय नाव होतं बरं त्याचं, तर तेवढ्या साक्षी म्हणते की शिवानी जाधव. अर्जुन म्हणतो माय लॉर्ड शिवानी जाधव, तर लगेचच ते नाव जज नोट डाऊन करतात. तर आता अर्जुन साक्षीला म्हणतो की म्हणजे तुम्ही हे प्रूव्ह करतात की त्यावेळेस कोर्टात तुम्ही आणि तुमच्या त्या शिवानी जाधवने जे स्टेटमेंट दिली होती ती खरे होती. तेव्हा साक्षी म्हणते की ऑफकोर्स ते खरेच होती. कुसुमताई ते लगेच साक्षीकडे बघत म्हणते की किती खोटारडी मुलगी आहे आणि खोटे बोलता राहायची पापणी सुद्धा लवत नाहीये. सायली म्हणते कुसुमताई हा सगळा खोटेपणा तिचा आता उघड होणार आहे. इकडे आता तन्वी विचार करते की माझी शंका खरी होती की काय आणि मी शिवानी जाधवला अर्जुनच्या घरी बघितलं होतं. तन्वी म्हणते की आता साक्षीची वाट लागणार. तर आता तन्वी म्हणते की आता साक्षीची कॉन्टॅक्ट व्हायलाच हवा होता आणि तन्वी आता अस्वस्थ झालेली असते. नागराज म्हणतो तन्वी काय चाललंय तुझं. नागराज म्हणतो की उलट तपासणी तर साक्षीची चालली आणि तन्वी तू इकडे का घाबरलीस. तेव्हा तन्वी म्हणते की कारण मला माहिती आहे अर्जुन मोठा बॉम्ब टाकणार आहे. तर तन्वी म्हणते की साक्षी आता मेली आणि तिच्यासोबत आपण सुद्धा. इकडे आता अर्जुन म्हणतो की युअर ऑनर. अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड आज मी ही जी हिअरिंग अर्जंटली मागून घेतली ना त्यामागे कारण असं होतं की मागच्या हिअरिंगच्या वेळेस साक्षी शिकरे यांनी जे पुरावे कोर्टाला दाखवले होते ते सर्व खोटे होते. ते ऐकून आता साक्षीला मोठा धक्का बसतो. तर आता लगेच साक्षी म्हणते की तुम्ही असे पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप नाही करू शकत. तर लगेच अर्जुन ओरडू लागतो आणि चैतन्य उठून उभा राहत म्हणतो की अर्जुन सुभेदार पुराव्याशिवाय तुम्ही माझ्या क्लायंटवर असे आरोप करू शकत नाही. तर आता अर्जुन म्हणतो की माझ्याकडे पुरावे आहेत. अर्जुन म्हणतो गडकरी पुराव्याशिवाय मी कधीच बोलत नाही आणि साक्षी शिकरे विरोधात माझ्याकडे पुरावे आहेत आणि ते मी आता कोर्टात सादर करतो असे म्हणत आता अर्जुन त्याची बॅग उघडतो. लगेच आता त्या पेन ड्राईव्हमधील फुटेज आता कोर्टाला दाखवण्याची मी परवानगी मागतो असे अर्जुन आता जजला सांगून तो पेन ड्राईव्ह आता जजकडे देतो. इकडे आता साक्षी म्हणते की या पेन ड्राईव्हमध्ये काय आहे आणि याला कसले पुरावे मिळालेत. लगेचच तो पेन ड्राईव्ह आता लॅपटॉपला कनेक्ट केला जातो आणि त्यामध्ये आता प्रॅक्टिस करून घेत असताना मैपत आता साक्षीला सांगतो की त्या रविराज किल्लेदाराला आता आपल्याला प्रॅक्टिस करून कोर्टात सांगायचं ना की त्या दिवशी आपण दारू पिलो होतो म्हणून, तेव्हा त्याची प्रॅक्टिस नको का करायला. ते व्हिडिओ बघून आता अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड हा व्हिडिओ कसला आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. साक्षीने ज्यादा ड्रिंक्स करणं दारू पिणं हे सर्व एक सिनेमा होता आणि मैपत साक्षीने मिळून त्याचा ट्रेलर अगोदर तयार केला होता आणि त्यासाठी प्रॅक्टिस करून घेतली होती, त्याचा हा व्हिडिओ आहे. पण प्रत्यक्षात तसं मात्र काहीच घडलं नव्हतं आणि हे फक्त एक नाटक होतं असे अर्जुन आता जजला बोलतो. आणि आता ते सर्व पुरावे बघून साक्षीचे धाबेदान आणले असतात आणि त्या क्षणी आता अर्जुन म्हणतो की माझ्याकडे एक असा काही साक्षीदार आहे की हे सर्व खोटं होतं हे मी तुम्हाला आता साक्षीदारासकट प्रूव्ह करू शकतो. तेव्हा आता शिवानी जाधवला कोर्टामध्ये आणून माफीचा साक्षीदार करत साक्षीचे पितळ उघडे करत आता अर्जुन कसा साक्षीला जेलचा रस्ता दाखवतो. हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.